आज आपण जर बघितलं तर आपल्या लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सर्वाधिक विश्वासार्हता ही जर कुठल्या स्तंभाची असेल तर ती आमची न्यायपालिका आहे. आज लोकांचा विश्वास आहे की कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्ही न्यायपालिकेकडे जाऊ शकतो आणि न्यायपालिकेमध्ये आम्हाला न्याय मिळू शकतो. निष्पक्ष अशा प्रकारचा न्याय न्यायपालिकेत मिळतो हा विश्वास आज भारतातल्या जनाजनामध्ये आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आपली लोकशाही ही अतिशय अबाधितपणे या ठिकाणी टिकलेली आहे. पण हे होत असताना आज निश्चितपणे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल किंवा राज्यांची उच्च न्यायालये असतील यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे या ठिकाणी प्रलंबित खटल्यांचं आहे. आज आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास दिवाणी खटले 11,630 प्रलंबित आहेत आणि फौजदारी 28,831 हे या ठिकाणी प्रलंबित आहेत. आणि यातले अनेक खटले हे 30 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी रखडलेले आहेत. आणि म्हणूनच न्यायालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे केवळ इमारतीपुरतं मर्यादित नाही आहे तर या माध्यमातनं जो सामान्य माणूस आस लावून बसलाय की मला त्या ठिकाणी तात्काळ न्याय मिळेल, न्यायाच्या या न्यायदानाच्या प्रक्रियेला एक गती देण्याचं काम देखील या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो. आणि मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे माननीय आपल्या देशाचे चीफ जस्टिस यांनी मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर भर दिलाय आणि मी आमच्या बार काउन्सिलचं तर मनापासून अभिनंदन करेन की ई फायलिंग करता जो पुढाकार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी घेतला तो देशामध्ये अतिशय पथदर्शी आहे. आणि मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात न्यायदानावर जो काही भार त्या ठिकाणी पडतो तो भार हा कमी करण्याचं काम आपण करू शकणार आहोत. आणि विशेषतः देशामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता आपल्या अनेक कायद्यांमध्ये बदल होतोय. आता भारतीय न्यायसंहिता आपण तयार करतोय त्यातनं दंड शब्द काढलेला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सीआरपीसीच्या त्या ठिकाणी आपण त्याची जागा घेणारी आपण तयार करतोय. भारतीय साक्ष संहिता आपण तयार करतोय. या माध्यमातनं कुठेतरी जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम हे अधिक वेगानं कशी करता येईल या प्रकारचा प्रयत्न हा चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की सरकार आणि न्यायालय या दोघांनीही एकत्रितपणे काम केलं तर न्यायदानाची प्रक्रिया ही अधिक गतीनं आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येईल. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये देखील आपण त्याला गती दिली आहे.